एवढे मोठे कलाकार आणल्यात आम्ही बाहेरून देशातून. हे बघा युगांडावरून आलेले, चेहऱ्यावरून ओळखत असणार तुम्ही. हे बघा छोटे खाल्ली का. हा हा हा. आता मी आता नारळ पाणी पिऊ मस्त. गाईज बघा इथं काय हाल करून टाकलंय सियाने. बघा सगळं ओढणीचं काढले. हॅलो, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय? तर बघा गरम गरम चपाती बनवाय सुरू आहे. सात वाजायला 10-20 मिनिटं कमी आहेत. जरा लेट झालं कारण की आज मम्मी त्यांनी सगळेजण आहेत ट्रेनमध्ये आणि आम्ही आहे फक्त तिघं चौघजण. आणि सियाला मी चाललो आहे आता स्कूलला सोडायला, त्यासाठी उठलो आहे आम्ही. काही तावर आहे सुरू आहे. सियाचा टिफिनसाठी तयार झाले सगळे बनवले. इकडे तिच्या मम्मीने भाजी, तिच्या टिफिनसाठी तेवढीच भाजी बनवली. आज मी आलो आहे वर कारण की आज मम्मी नाही, अतुल नाही, त्यांची ड्युटी मी करावले. पण ॲक्च्युली पाणी आहे का बघितलं? सो पाणी तर आहे, तरी थोडं मारून जातो. है की नाही? म्हणजे दिवसभर टेन्शन नाही कारण की आता हळूहळू ऊन वाढायला लागले. आजची मॉर्निंग बघा, मी आत्ता जस्ट झालो सियाला सोडून आलो. म्हटलं चला पाणी जायच्या आधी पहिला पाणी मारू घ्या वर झाडांना. टेरेसवर पाणी मारून झालं, आता खाली आलो पाणी मारायला कारण की खालचे झाडं मला आवाज देत होते की आम्हाला पण तहान लागल्या. मग मी आलो खाली आणि पाईप जोडली, मोठी केली पाईप कारण की पाईप छोटी दोन आहेत ना त्यामुळं. तर इथं सुरू झाली व्हॅनची नटखट चालणं. पण बघा व्हॅन किती कॉमेडीमध्ये चालतोय माग हात करून. आता इकडं इकडं बघा किती शांत खेळायला लागलाय. कारण की कसं शांत खेळायलाय कारण घरात कोण नाही आणि त्याला पण माहित आहे आई बाबा मामा गावाला गेल्यात आणि मम्माला त्रास देत नाही. तो मम्मा जेवण बनवत आहे आणि हा विहानला इथे खेळणी सगळी मांडून दिल्यात. तर शांतपणे खेळायलाय बसून. आज भारी वाटलं मला. आणण्याचं काम सुरू आहे कारण की आमचं पटपट कामावरून आम्हाला लागायचं शूटला. आणि आत्ता मी चाललोय जरा लवकरच सियाला आणायला. म्हणजे सियाला आणायला जाणार नाही, तर पहिला जाणार आहे. म्हणजे मेडिकलमध्ये सियाचं खोकल्याचं औषध मिळत नाही म्हणजे लहान मुलांचं. सो आम्ही जाणार आहे जरा लांब, त्यासाठी मी लवकर निघावले. मग ते औषध घेऊन मग मी सियाला घेऊनच घरी येणार. सो असं ह्याच्यासाठी मग आता वाटलं 11, त्यासाठी मी लवकर चाललोय. पटकन जाऊन औषध घेतो आणि लगेच सियाला घेतो, घरी येतो, मग नंतर लगेच शूटला लागायचं आहे. तर गाईज आता मेडिकलमध्ये आलो होतो पण मेडिकल बंद आहे. तोपर्यंत म्हटलं चला नारळ पाणी पिऊ. आणि समोरच होता गाडा त्यामुळे चला आता मी आलो नारळ पाणी प्यायला. तर हे आपल्या हेल्थसाठी चांगलं असते तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. आणि मी घरी पण घेऊन जाणार आहे सगळ्यांसाठी. सियाला घेऊन येताना संत्री आता हे दोन व्यवस्थित यात ठेवल्यात. पुसून नारळ पण आणलाय. हे बघा तिथे एक पेलो, इथे एक पेलो आणि इथे एक नारळ. तर आता मी नारळ पाणी पिणार आहे आणि संत्री दोन ठेवतो म्हणजे नंतर खायला येते. काय म्हणाले? फ्रीज मध्ये जागा नाही, आपण काय करू चार ठेवू दोन. ते गार झालं की काढायचं. ऐकी जागा, ऐकी जागा. गाईज बघा हे स्वच्छ धुतल्यात आणि धुवून आता अनन्य पिशवीमध्ये ठेवायला लागले. म्हणजे आम्ही एक 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 पिशवीना लगेच घेऊन खाता येते. नंतर मग सारखं धुवायला लागत नाही. मी त्यांना सांगितलं पूर्ण काढणार का? त्याने हलकं काढलेलं. आता मी चमच्याने काढले मागच्या बाजूला चमच्याने. आणि आता हे कसं बघायचं? तर हे लावायचं पहिला ग्लास इथं आणि जय बजरंग बली की जय. सांडत नाही काय नाही पाणी सगळं वापर उजला. पाणी भरून अजून आहे, ग्लास भरून अजून आहे. आता मी दुसऱ्या एका वाटीत देतो. मला पाहिले तुला ह्या चमच्यानं आता वरच खोललं पूर्ण. आता ही मला आनंद खात्या. तर आता आम्ही रेडी झालोय परत शूट करण्यासाठी. तर हे बघा इकडे काय तर ड्रॉइंग सुरू आहे कारण की ड्रॉइंग माझ्या हातावर काढायचे. ती काय ते तुम्हाला नंतर दिसेल. इकडे सेटअप लावलाय. आता आम्ही इथं शूट करणार आहे. इथं अनन्या वगैरे रेडी होऊन बसल्या वगैरे. ते ड्रॉइंग तिला शिकवायला लावले मी ड्रॉइंग कसं काढायचं भूतनीचं. आणि हा महत्वाचं तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं तर मम्मी त्यांनी 4 वाजता पोहोचल्यात. काल रात्री 10 वाजता बसल्यात आणि आज बरोबर 4 वाजता म्हणजे पोहोचले. म्हणजे 2 दिवस कंटिन्यू लागलं बरोबर. सो आता ते आराम करायला फोन आला होता, आम्ही पोहोचलो आता आराम करायला. कारण मोठे कलाकार आणल्यात आम्ही बाहेरून देशातून. हे बघा युगांडावरून आलेले, चेहऱ्यावरून ओळखत असणार तुम्ही. तर युगांडावरून आणलेले कुठले आर्टिस्ट? ड्रॉइंग आर्टिस्ट. चला आता इथं हातावर काढणार आहे माझ्या बरोबर. इथं काढा जाड्याच्यावर. सिया आम्ही हे व्हिडिओ साठी करतोय. काय तू हातावर वगैरे काढायचं नाही तसं? नाही सिया बघायला आल्या लगेच काढशील. हे कॅप्चर नाही करायचं, हे चांगलं नसतंय. हातावर पेन उठाय. आपण हातावर पेन उठवला ना असं आपल्याला स्किनचं प्रॉब्लेम होत असते. हा म्हणून ही इंक ना
आपल्या हातावर नाही चालवायची. हे बघा चुडेल खाल्ले कॅन नाही काय चिजन कस गाईज बघा इथं काय हाल करून टाकले सिया नाही बघा सगळं ओढणीचं काढले ओढणी सगळे काढले आणि चिटकवले बघा खेळत असल्यात. मी नाही घेतल्यात संत्री आता आम्ही जेवला आणि बिग बॉस बघत बघत संत्री खालवले. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि संत्री खावा आणि तुमचं प्रेम असंच राहते. बाय गाईज लव्ह यू. आज आपण एंड संत्रीने करू.